नमस्कार, अवंती फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी संगीता तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या या व्हिडिओमध्ये. तर बाहीचा आर्महोलला आलेला फुगा की शोल्डर पट्टीला आलेला फुगा, तर हे दोन्ही भाग वेगवेगळे आहेत. की तुमचा शोल्डर पट्टीला फुगा आलेला आहे की बाहीच्या आर्महोलला फुगा आलेला आहे, तर ह्या दोन्ही बाजूला पहा, अगदी घड्या दिसत आहेत आपल्याला. तर ह्या घड्या एका शिलाईमध्ये कशा कमी करायच्या, तर ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि सेम प्रॉब्लेम हा बॅक साईडलाही आलेला आहे. बॅक साईडलाही दोन्ही बाजूने हे पहा, असा पफ येतोय किंवा तो झोळ येतोय, तर तो कसा दूर करायचा, तर ते व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत. ते पण फक्त 5 मिनिटांमध्ये. अगदी घाईमध्ये जर आपलं ब्लाऊज जर एखादं बिघडलेलं जर असेल आणि अशा प्रकारे जर घड्या येत असतील, तर आपण ते ब्लाऊज न उसवताही कवर करू शकतो. तर ते आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ब्लाऊज अगदी परफेक्ट फिटिंगला आलेला आहे, व्यवस्थित आलेला आहे. फक्त आर्म होलचा जो झोळा आहे तो प्रॉब्लेम जर सोडला, तर ब्लाऊजमध्ये इतर कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. तर हा समोरचा जो भाग आहे, तर तोही आकार अगदी व्यवस्थित, शोल्डर पट्टी ही साईजमध्ये अगदी व्यवस्थित आलेली आहे. सेम बॅक साईडनेही तोच प्रॉब्लेम आहे. कधी कधी असं होतं की ब्लाऊजही परफेक्ट असतो, कटिंगही नेहमीप्रमाणेच केलेली असते, बाहीही बरोबर जोडलेली असते, तरीही ब्लाऊजच्या आर्महोलमध्ये जर झोळ येतोय, तर फिटिंगची शिलाई आपण त्यावर पाहतो. तर फिटिंग पण अगदी स्ट्रेटमध्ये अगदी सरळ केलेली आहे आणि बाही पण अगदी कुठेही ओढून किंवा कमी जास्त शिवणीमध्ये गेलेली नाहीये. तर बाहीची 1/2 इंच जी शिलाई असती, तर तितकीच शिलाईमध्ये टाकलेली आहे. तरी हा प्रॉब्लेम येतच असेल, तरी एका शिलाईमध्ये आपण हा प्रॉब्लेम दूर करू शकतो. आणि सेम ही स्ट्रिक्ट तुम्हाला दोन्ही बाहींना वापरायची आहे. तर ती एक शिलाई कशा प्रकारे घ्यायची, तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहतोय. तर ती जर शिलाई दिल्यानंतर तुमच्या दोन्ही बाजूची, म्हणजे शोल्डर पट्टीची आणि बाहीची बाजू जी आहे, तर बाहीच्याही बाजूचा जो झोळ येतो, तर तो दूर होतो. तर आता सर्वप्रथम आपण या दोन्ही भागाला आपण शिलाई कशा प्रकारे द्यायची, तर ते पाहते. तर सर्वप्रथम आपण ब्लाऊज हे उलटं करून घेणार आहोत. तर उलटं केल्याच्या नंतर हे पहा, याप्रमाणे आपण उलटं ब्लाऊज करून घेणार आहे. फिटिंगची शिलाई एकदम स्ट्रेटमध्ये, कुठेही झोळ नाही आहे, कुठेही कमी जास्त नाही आहे. तर आता बाहीचा भाग आपण पाहतोय. तर बाहीला हे पहा, जोडताना अगदी एकसारख्या प्रमाणात तुमची बाही जर जोडलेली असेल, तरी हा प्रॉब्लेम जर येत असेल, तर बाही न उसवताही आपण रिपेअर करू शकतो किंवा अल्टर करू शकतो. तर बाही जर तुम्हाला गरजेपेक्षा जास्त जर तिथे मार्जिन असेल, तर तुम्ही बाही उसून तुम्ही अल्टर करू शकता. आणि जर घाईमध्ये जर तुम्हाला हा ब्लाऊज वेअर करायचा असेल, तर तुम्ही या ठिकाणी एकच शिलाई द्यायची आहे. तर ती कशा प्रकारे, तर हे पहा, मी अगदी दाखवते तुम्हाला याप्रमाणे. तर ब्लाऊज आपण सरळ केले, सरळ केल्याच्या नंतर हे पहा, फिटिंगची शिलाई, ब्लाऊज कुठेही उसवलेलं नाहीये किंवा मी कुठेही त्याला कट केलेलं नाहीये. तर हे पहा, याप्रमाणे असं ब्लाऊज आपल्याला करायचंय. वन साईडने आपल्याला त्याला साईडने आपण शिलाई मारून घेणार आहोत. कारण का, पफ जो आहे तर तो शोल्डर पट्टीला पण आहे आणि बाहीला पण आहे. तर दोन्हीचा जर पफ कमी करायचा असेल, तर याप्रमाणे आपण अगदी नॉर्मली पहिली जी रेग्युलरली जी शिलाई दिलेली आहे, त्या शिलाईप्रमाणेच आपण साईडने त्याच्या शिलाई देणार आहोत. अगदी एक लाईन, एक लाईन आतमध्ये. आता पफ कुठे जास्त आहे, कुठे कमी आहे, हे जेव्हा तुम्ही ब्लाऊज घालता त्यावेळेस तुमच्या एक्झॅक्टली लक्षात येतं की पफ कुठे जास्त आहे. तर पफ हा माझा खालच्या साईडला जो आहे, म्हणजे मोंड्याच्या साईडला जो आहे, तर तो तिथे जास्त आलेला आहे, झोळ तिथे जास्त आलेला आहे. तर त्या ठिकाणी मी थोडीशी नॉर्मली 2 लाईन इतकी शिलाई घेतली आणि शोल्डर पट्टीच्या साईडला ही शिलाई जी आहे, तर ती मी अगदी एक लाईन इतकी ठेवलेली आहे. 1 इंच नाही म्हणताय ना, सेंटीमीटरमध्ये म्हणताय, 1 सेमी इतकीच. तर शोल्डरवर मी अगदी, शोल्डर माझं कम्प्लिटली 2.25 इंचाचं होतं, तर तितपर्यंत मला ही शिलाई न्यायची आहे. तर मी शोल्डरच्या साईडने अगदी आहे त्याच लाईनमध्ये शिलाई मी जोडून घेणार आहे. तुम्हाला जर असं जोडायला जमत नसेल, तर तुम्ही त्याला मार्किंग करून पण तुम्ही जोडू शकता, म्हणजे चॉकनी करू शकता किंवा पेननी त्याला मार्किंग करून घ्यायचं. आणि कुठेही आपला ब्लाऊजचा भाग हा त्यामध्ये एक्स्ट्रा जाणार नाही किंवा त्याला चून पडणार नाही, याची काळजी तुम्हाला विशेषतः घ्यायची आहे. कारण का, ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे, आपला फिटिंग करून झाली आहे, सर्व झालेलं आहे. अशा वेळेस आपल्याला हे पहा, याप्रमाणे शिलाई देऊन घ्यायची आहे. तर शिलाई देताना मी उद्दाम थोडासा क्रॉस कलरचा धागा यूज करते, म्हणजे तुम्हाला दिसेल की मी शिलाई किती दिलेली आहे. अगदी एक लाईन ब्लाऊजच्या साईडला अलीकडनं, आतमधनं शिलाई द्यायची, ब्लाऊजच्या बाहेरच्या साईडला नाही. म्हणजे पहिली जी शिलाई दिलेली आहे त्याच्या आतल्या बाजूला तुम्हाला शिलाई द्यायची आहे. तर ती शिलाई जर दिली, तर हे पहा, ब्लाऊज आपण सरळ करून घेतोय. सेम आपण दुसऱ्या बाहीलाही याच प्रकारे करणार आहोत. हे पहा, कुठे चून आलेली नाही आहे किंवा ब्लाऊज एक्स्ट्रा दाबला गेलेला नाही आहे ना, तर हे आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. हे चेक केल्याच्या नंतरून आपण हा ब्लाऊज जो आहे तो तसा व्यवस्थित ठेवून पाहायचा आहे की कमी जास्त कुठे दिसतंय का, किंवा तो आकार कुठं शेप बिघडलेला दिसतोय का, तर हे अगदी पाहून घ्या तुम्ही व्यवस्थित. दुसऱ्याही बाहीला सेम अशी शिलाई आपल्याला द्यायची आहे.
स्टार्टिंगला थोडीशी जास्त द्यायची आहे आणि शोल्डरच्या भागाला जरा कमी द्यायची. हे पाहिजे याप्रमाणे मी आता ब्लाऊज तुम्हाला वेअर करून दाखवला. ऍक्च्युली हा ब्लाऊज माझा नाही आहे, तरी पण मी तुम्हाला हा ब्लाऊज थोडासा घालून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ही शिलाई कुठपर्यंत आणि कशा प्रकारे दिल्या पाहिजे, कारण साईज आमची जवळपास एकसारखी असल्यामुळे मी हा ब्लाऊज तुम्हाला घालून दाखवते. हे पहा, आता शोल्डरचा जो भाग आहे तर त्या भागाला कुठेही तुम्हाला झोळ दिसत नाही. पहिला ब्लाऊजला आलेला झोळ आणि हा झोळ तुम्हाला याच्यामध्ये फरक जाणवत असेल. सेम बॅक साईडलाही हाच प्रॉब्लेम आहे की बॅक साईडलाही कुठेही तुम्हाला एक्स्ट्रा झोळ किंवा एक्स्ट्रा घड्या तुम्हाला कुठेच दिसत नाही, तर फक्त एका शिलाईमध्ये हे आपण कव्हर केलेले आहेत. आणि ह्या बॅक साईडला ह्या ज्या चुना दिसत आहेत, तर ह्या चुन्या जर तुमचा मोंड्यामधला भाग जो आहे, जो फिटिंगचा भाग आहे, तर तो तुम्ही जर थोडासा प्रेस जर केला, म्हणजे त्याला आतमधून आणखीन एक जर टीप जर दिली तुमची, तर ह्याही घड्या तुमच्या व्यवस्थित दिसणार, या घड्या बिलकुल दिसणार नाही. आता आरमोलला पहा, पहिल्यासारख्या जेवढा झोळ होता तेवढा तो झोळ बिलकुल दिसत नाही अगदी व्यवस्थित. शोल्डर पण आपलं खूप, म्हणजे बाही खूप आपली शोल्डरवर चढल्यासारखी दिसत नाहीये आणि इथल्या घड्याही आपल्या दूर झालेल्या आहेत. तर अशा प्रकारे हा ब्लाऊज आपल्याला अल्टर करायचा आहे किंवा एका शिलाईमध्ये, कारण घाईच्या वेळेस पहा नेमकी आपला ब्लाऊज बिघडतो आणि घाईच्या वेळेसच आपल्याला हा ब्लाऊज आपला व्यवस्थित येत नाही किंवा परफेक्ट नाही, कारण कटिंग तीच असते. कारण या अगोदर शिवलेले ब्लाऊज जर त्याच मापावर शिवलेले असेल तर ते व्यवस्थित येतात, पण एक जर ब्लाऊज बिघडला आपला तर तो थोडासा कॉन्फिडन्स आपला लूज होतो की आपलं ब्लाऊज बिघडतंय किंवा बाही चुकते. तर नाही, हा प्रॉब्लेम जो आहे तो व्यवस्थित लक्षात घ्यायचा आहे की बाहीचा प्रॉब्लेम आहे की शोल्डरचा प्रॉब्लेम आहे. शोल्डरचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला स्लीव्ज ही उसवा लागेल, आणि बाहीचा जर असेल तर तुम्हाला स्लीव्ज पण उसवा लागेल, म्हणजे हा पूर्ण भाग जो आहे बाहीचा तो उसवा लागेल. आणि जर प्रॉब्लेम दोन्हीचा जर असेल तर तुम्ही ती एका शिलाईमध्ये कमी करू शकता याप्रमाणे. हे पाहता कुठेही घड्या वगैरे दिसत नाही, ब्लाऊज व्यवस्थित बसलेला आहे, तर तुम्ही याप्रमाणे अल्टर करून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा, कारण का बरेच जण हे ब्लाऊज उसवतात किंवा अल्टर करतात, त्यामध्ये ब्लाऊज आणखीन आपला खराब होतो किंवा व्यवस्थित फिटिंगला बसत नाही. तर त्यासाठी ही अगदी सोपी ट्रिक आहे की ज्यामध्ये तुमचं ब्लाऊज अगदी कमी वेळामध्ये अल्टर होतं किंवा कमी वेळामध्ये अगदी व्यवस्थित आणि छान येतं आणि हा झोळ काही मिनिटांमध्येच दूर होतो. तो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा तुम्ही, आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करायला विसरू नका. चला भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये.